नमस्कार. आज माघ पौर्णिमा शके 1935 व्हॅलेंटाईन डे सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. शहराच्या विविध भागात सकाळी जोरदार पाऊस. व्हॅलेंटाईन डे कोणत्याही अडथळ्याविना उत्साहात साजरा आणि पोलिओ मुक्तीप्रमाणे एड्स मुक्तीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. व्हॅलेंटाईन डे आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी एकमेकांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देत असल्याचं पाहायला मिळत होतं. कोणत्याही राजकीय पक्षानं व्हॅलेंटाईन डेला जाहीर विरोध केला नसल्यामुळं कोणत्याही तणावाविना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हॅलेंटाईन डे साजरा करता आला. कालपासूनच विविध दुकानांमध्ये व्हॅलेंटाईनच्या भेटवस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. यंदा व्हॅलेंटाईन डे साठी बाजार विविध वस्तूंनी भरून गेला होता. व्हॅलेंटाईन डे हा संत व्हॅलेंटाईन यांचा बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन यांनी प्रेमासाठी बलिदान दिलं. त्यांच्या काळातही प्रेमाला विरोध झाला होता. व्हॅलेंटाईन प्रेमाच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. पाश्चात्य संस्कृतीतून आपल्याकडे आलेला हा दिवस, त्यामुळे जनमानसात व्हॅलेंटाईन डे बाबत संमिश्र भावना दिसतात. मुळात व्हॅलेंटाईन डे हा प्रेम या सच्च्या भावनेशी निगडीत आहे. प्रेम फक्त प्रियकर आणि प्रेयसीतच असतं असं नाही. आजच्या दिवशी आपलं प्रेम कुणीही कुणाशी व्यक्त करू शकतो. आई वडील, मित्र वा अन्य कुणी असो, तुम्ही तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे व्यक्त करू शकता. अशा वेळी हा प्रेमदिन कृतज्ञता दिन ठरतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तरुण या प्रीतिदिनाची आतुरतेनं वाट बघत असतात. प्रत्येक जण या दिवशी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या व्हॅलेंटाईनला काय भेट द्यायचं किंवा आपण दिलेली भेट त्याला अत्युच्च कशी वाटेल या विचारात प्रत्येक प्रेम करणारी व्यक्ती काही भेटवस्तू खरेदी करते. या भेटवस्तूच्या किमतीला मोल नसतं, तर त्यातून व्यक्त होत असतं ते निव्वळ प्रेम. असा हा प्रेम व्यक्त करणारा व्हॅलेंटाईन डे आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे व्हॅलेंटाईन डे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे व्हॅलेंटाईन डे हा संस्कृती दिन म्हणून साजरा केला जातो. काल व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे लग्नाची 50 वर्ष पूर्ण केलेल्या तसंच शारीरिकदृष्ट्या अपंग असतानाही एकमेकांसोबत सुखानं संसार करणाऱ्या 25 ज्येष्ठ जोडप्यांचा विवाह सोहळा उपवन तलाव इथे आयोजित करण्यात आला होता. या जोडप्यांमध्ये लष्करात 28 वर्ष देशसेवा करून निवृत्त झालेले मनोहर दळवी आणि त्यांच्या पत्नी मालती यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात जन्मजात अपंग असलेल्या व्यक्तीला एका स्त्रीनं सुखानं संसार मांडणाऱ्या विशेष दाम्पत्यालाही सन्मानित करण्यात आलं. तर या जोडप्यांमध्ये आपल्या लग्नाच्या 60व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या यशवंत आणि शरयू अभ्यंकर या दाम्पत्याचाही सत्कार करण्यात आला. या विशेष सन्मान सोहळ्यातील दाम्पत्यामध्ये माजी नगरसेविका वीणा भाटिया याही आपले पती नारायण भाटिया यांच्यासह सहभागी झाल्या होत्या. एकमेकांप्रती विश्वास, आपुलकी आणि आदर या त्रिसूत्रीचा संदेश या जोडप्यांनी आपल्या अनुभवातून प्रेमी युगुलांना दिला. या सोहळ्यास सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, दिग्दर्शक महेश लिमये असे अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नेहा राजपाल आणि मंगेश बोरगावकर यांच्या संगीत मैफिलीचाही आस्वाद उपस्थितांनी घेतला.
संस्कृति युवा प्रतिष्ठान तर्फे व्हॅलेंटाईन डे हा ज्येष्ठ नागरिक आणि विशेष मुलांसोबत साजरा केला जातो। व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपल्या माणसांबद्दल मनातील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस, म्हणजेच प्रेमाचा दिवस। परंतु या दिवसाचं महत्त्व जाणून न घेता युवक युवती मात्र परदेशी संस्कृती आत्मसात करत असल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय। त्यामुळे हा दिवस फक्त युवक युवतींपुरताच मर्यादित न ठेवता प्रेम स्वच्छ, निर्मळ आणि विश्वासार्ह असावं असा संदेश देण्याकरता संस्कृती दिनाचं आयोजन करण्यात आल्याचं नगरसेविका परिषद सरनाईक यांनी सांगितलं। ठाण्याच्या विविध भागात आज पहाटेच्या सुमारास पावसानं चांगलीच हजेरी लावली। या बिगर मोसमी पावसामुळे रस्ते ओले चिंब झाले होते, तर काही ठिकाणी पाणीही साचलं होतं। गेले काही दिवस हवेतील गारवा मोठ्या प्रमाणावर वाढला होता। काल दिवसभर पावसाळी वातावरण होतं। आज सकाळी साधारण 6 सुमारास शहराच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे हवेतील गारव्यात काहीशी घट झाली। सकाळी कामावर बाहेर पडलेले तसंच शाळेत जाणारे विद्यार्थी यांची मात्र या पावसानं काहीशी भंभेरी उडवली। ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीतील एका कर्मचाऱ्याला एका बांधकाम व्यावसायिकानं काल मारहाण करण्याचा प्रकार घडला। राकेश भगत यांचं मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात काही बांधकाम सुरू आहे, हे बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगितलं जातं। मुंब्रा प्रभाग समितीतील लिपिक अरुण बागल हे बांधकामाच्या ठिकाणी अनेकदा जाऊन पाहणी करून आले होते, त्यामुळे संतप्त झालेल्या राकेश भगत यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांसमवेत प्रभाग समिती कार्यालयात येऊन बागल यांना आमचं अनधिकृत बांधकाम वारंवार येऊन का पाहतो अशी विचारणा करत भगत आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली। बागल यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे महापालिकेच्या मीनाताई ठाकरे नर्सिंग इन्स्टिट्यूटसाठी भरती करता एका विशेष विभागाची गरज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी व्यक्त केली। मीनाताई ठाकरे नर्सिंग इन्स्टिट्यूटचा काल 18 वर्धापन दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी आयोजित सोहळ्यात पाटील बोलत होते। या सोहळ्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट परिचारिका म्हणून नाव मिळवण्यासाठी आणि इन्स्टिट्यूटमध्ये दिल्या जाणाऱ्या विशेष शिक्षणाचा उपयोग करावा असं आवाहन कोकिलाबेन धीरूबाई अंबानी परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सरोज उपासनी यांनी केलं। सध्या परिचारिकांची कमतरता असून ही कमतरता भरून काढण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे। परिचारिका क्षेत्र हे वैद्यकीय क्षेत्रापासून वेगळं समजलं जात असल्यानं परिचारिका क्षेत्राला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असून विद्यार्थ्यांनी जगाचा विचार करून आपली दृष्टी विकसित करावी असा सल्लाही सरोज उपासनी यांनी दिला। मीनाताई ठाकरे नर्सिंग इन्स्टिट्यूटला 18 उलटूनही स्वतःची जागा नसल्यानं इकडून तिकडून फिरावं लागतं अशी खंत प्राचार्या प्राची धारप यांनी व्यक्त केली। महापालिकेनं परिचारिकांसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू करावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। परिचारिका क्षेत्रात डॉक्टरेट करण्यासाठी मार्गदर्शक मिळत नसल्याची खंतही प्राची धारप यांनी व्यक्त केली। यावर्षी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुण्याचा मान सुप्रिया गमरे हिनं मिळवला।
मुंबई अहमदाबाद मार्गावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एका वृद्ध दाम्पत्य जागीच ठार झालं तर एक जण जखमी झाला. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही माहिती दिली. लालूभाई पटेल आणि जसूभाई पटेल हे वृद्ध दाम्पत्य मुंबईकडे इनोव्हामधून येत असताना शालिमार हॉटेलजवळ विरुद्ध दिशेनं येणाऱ्या टँकरशी जोरदार टक्कर झाली. या टक्करीमध्ये पटेल दाम्पत्य जागीच ठार झालं तर टँकरचा ड्रायव्हर अपघात झाल्यानंतर फरार झाला. इनोव्हा चालवणारा रामचंद्र पटेल हा या अपघातात जखमी झालाय. या अपघाताची तक्रार करायला गेलेल्या पटेल यांची तक्रार नोंदवून घेण्यास वापी पोलिसांनी हा अपघात आपल्या हद्दीमध्ये झाला नसल्याचं सांगत नकार दिला. अखेर मनोर पोलीस ठाण्यात या अपघाताची तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस फरार ड्रायव्हरचा शोध घेत आहेत. ठाण्यातील ग्रामदेवी समजल्या जाणाऱ्या घंटाळी देवीचा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. या निमित्तानं देवीची षोडशोपचारी पूजा, सप्तशतीचा पाठ, पारंपरिक गोंधळ आयोजित करण्यात आला होता तर दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त देवीला चांदीचा मुखवटा लावण्यात आला आहे. घंटाळी मंदिर हे ठाण्यातलं एक प्राचीन मंदिर आहे. ठाण्याचं गॅझेटियर 1882 सर्वप्रथम प्रसिद्ध झालं. या गॅझेटियरमध्ये कोपिनेश्वर मंदिराबरोबर घंटाळी देवी मंदिराचाही उल्लेख आढळतो. सरकारी कागदपत्रांनुसार हे मंदिर 232 वर्ष जुनं आहे. हे मंदिर खाजगी असून या मंदिरात अनिल आणि श्रीपाद जोशी हे बंधू नियमित पूजा अर्चा करत असतात. या मंदिरामध्ये 3 गाभारे असून एका गाभाऱ्यात महादेवाची पिंडी, दुसऱ्या गाभाऱ्यात राम लक्ष्मण सीता हनुमान यांची मूर्ती तर तिसऱ्यामध्ये दुर्गादेवी महिषासुरमर्दिनी आणि घंटाळी देवीची मूर्ती आहे. या मंदिराला पूर्वी पेशव्यांकडून वर्षासन मिळत असे. वर्धापन दिनाच्या निमित्तानं मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे भारत पोलिओमुक्त झाला त्याप्रमाणे येत्या काही वर्षात भारत एड्स मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते बहुऔषधी योजनेचा शुभारंभ झाला त्यावेळी बोलताना त्यांनी ही आवश्यकता व्यक्त केली. पोलिओमुक्त भारत होणं ही भारतासाठी मोठी गोष्ट असून असेच प्रयत्न केल्यास एड्स पासूनही मुक्ती मिळू शकते असा विश्वास शेट्टी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राज्यानं आरोग्य क्षेत्रात अनेक मैलाचे दगड पार केले असून यातही शासन यशस्वी होईल असं त्यांनी सांगितलं. 1980 तुलनेत एड्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटलं आहे. यासाठी सामाजिक संस्थांनी केलेले अविरत प्रयत्न महत्वाचे असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. ठाणे जिल्हा हा राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा असल्यानं या योजनेचा शुभारंभ ठाण्यात करण्यात आला. ठाण्यामध्ये या योजनेला यश मिळाल्यास राज्याच्या इतर भागातही ही योजना लागू केली जाईल असं सुरेश शेट्टी यांनी सांगितलं. शासनानं या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असून आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी अतिरिक्त कार्यभार तसंच अर्धवेळ कर्मचारी नेमून आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज डॉक्टर नीरज धिंगरा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक HIV बाधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून गेल्या 20 त्याला चांगलं यश आलं आहे. आता यात आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचं मिता लोचन यांनी सांगितलं.